Hello students, in last video we have started the next chapter, that is the cell division. In this cell division we have seen the cell cycle. Okay, हमने last video में cell cycle जो है वो study की है, और जो cell cycle है उसके दो phases होते हैं, जैसे कि interphase and the M phase. Okay, देन हमने नाउ इन दिस वीडियो वी हैव टू स्टडी द टाइप्स ऑफ सेल डिविजन. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की टाइप्स ऑफ सेल डिविजन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेल सायकल स्टडी केलेली आहे. त्या सेल सायकलमध्ये आपण पाहिलेलं आहे की सिरीज ऑफ इव्हेंट और सिक्वेशियल इव्हेंट्स जे होतात डिवायडिंग सेलमध्ये, त्याला आपण सेल सायकल म्हणतो. आणि सेल सायकलमध्ये दोन ज्या फेजेस आहेत, दॅट इज द इंटरफेज अँड द एम फेज, या होत असतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन जे आहे, सेलचं डिव्हिजन जे आहे ते कोणत्या कोणत्या टाईप्सचं आहे. देअर आर थ्री टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट इट इज द अमायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन. ओके, तर पहिल्यांदा फर्स्ट जे आहे दॅट इज द अमायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन, देन सेकंड जे आहे दॅट इज द मायटोसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन, अँड थर्ड इट इज द मियोसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. ओके, तर या दीज आर द थ्री टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. ओके, तर थ्री टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन्स आहेत. तर फर्स्ट जे आहे दॅट इज द अमायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन ज्याला म्हटलं जातं. नाव दिस अमायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन, इट इज द सिम्पलेस्ट टाईप ऑफ सेल डिव्हिजन. ही जी सेल डिव्हिजन आहे ही काय आहे, सिम्पल टाईप ऑफ, म्हणजे सगळ्यात सिम्पल टाईप आहे याचा सेल डिव्हिजनचा, दॅट इज द अमायटोसिस किंवा डायरेक्ट डिव्हिजन ज्याला म्हटलं जातं. देन याच्यामध्ये काय होतं की न्यूक्लियस इलॉन्गेट्स अँड अ कॉन्स्ट्रिक्शन अपिअर्स अलॉन्ग इट्स लेंथ. तर सगळ्यात पहिले काय होतं या डिव्हिजनमध्ये की न्यूक्लियस काय होतो, इलॉंगेट होतो. इलॉंगेट होतो म्हणजे लांबतो, असा तो लांबतो, न्यूक्लियस लांबतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होतं, कॉन्स्ट्रिक्शन अपिअर. कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, की तिथे आकुंचन पावतं, म्हणजे त्याची जी लेंथ आहे त्या लेंथनुसार तिथे काय होतं, ते आकुंचन पावतं. ओके, म्हणजे पहिल्यांदा तर न्यूक्लियस काय होतं, इलॉंगेट होतं, आणि त्याच्यानंतर तिथे आकुंचन पावतो त्या लेंथच्या नुसार. त्याच्यानंतर हे जे कन्स्ट्रिक्शन आहे, दॅट इज द कन्स्ट्रिक्शन, म्हणजे आकुंचन जे आहे, दॅट इज द कन्स्ट्रिक्शन डिपेंड्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लिया. आता हे जे आकुंचन आहे हे काय होतं, डिपेंड्स होतं, म्हणजे काय अजून डीपमध्ये जातं, ते खोलात जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा जो न्यूक्लियस आहे याचे काय होतात, दोन डॉटर न्यूक्लिया तिथे तयार होतात. म्हणजे एका न्यूक्लियसचे काय होतात, दोन डॉटर तिथे न्यूक्लिया तयार होतात. म्हणजे काय, पहिल्यांदा तो न्यूक्लियस काय होतो, इलॉंगेट होतं. त्याच्यानंतर कॉन्स्ट्रिक्शन अपिअर होतं, म्हणजे काय आकुंचन तिथे तयार होतं त्या लेंथच्या नुसार. आणि त्याच्यानंतर ते जे आकुंचन आहे, कॉन्स्ट्रिक्शन आहे, ते काय होतं, डिपेंड्स होतं, म्हणजे काय की ते असं खोल जातं. आणि त्याच्यानंतर खोल गेल्यानंतर त्या तिथे काय होतं, तो न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं इंटू टू डॉटर न्यूक्लियामध्ये. त्याच्यानंतर इट इज फॉलोड बाय द सायटोकायनेसिस. ओके, आता हे दोन डॉटर न्यूक्लिया तिथे तयार झाले आहे. त्याच्यानंतर काय होतं की सायटोकायनेसिस होतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सायटोकायनेसिस म्हणजे काय, इट इज द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. म्हणजे तिथे काय होतं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं, म्हणजे न्यूक्लिया, दोन डॉटर न्यूक्लिया तयार झाल्यानंतर तिथे काय होतं, सायटोप्लाझमचं काय होतं, डिव्हिजन होतं, म्हणजेच काय सायटोकायनेसिस होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, विच रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ द टू डॉटर सेल. त्याच्यामुळे काय होतं की तिथे दोन डॉटर सेल्स तिथे तयार होतात. म्हणजे काय, पहिल्यांदा तर दोन डॉटर न्यूक्लिया तिथे तयार झालं, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस झालं, म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम झालं. आणि रिझल्ट काय झालं, की तिथे दोन डॉटर सेल्स तिथे तयार झालेले आहे. ओके, म्हणजे काय येते की याच्यातच काय, म्हणजे याच्या नावातच आलं आहे की डायरेक्ट इथे डिव्हिजन होते आहे. ओके, इथे कोणतीही फेज नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे काय की न्यूक्लियसचं काय होईल, पहिल्यांदा दोन डॉटर न्यूक्लिया तिथे तयार होतील, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होईल, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होईल, आणि त्याच्यानंतर दोन सेल तिथे तयार होतील. म्हणजे इथे कोणतीही मदत फेज आलेली आहे, म्हणूनच या डिव्हिजनला काय म्हटलेलं आहे,
डायरेक्ट डिव्हिजन म्हटलेलं आहे. ओके, तर ही जी डायरेक्ट डिव्हिजन आहे ही कोणामध्ये दिसते आपल्याला, सीन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे एक सेलनी जे बनलेले ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, जे युनिसेल्युलर, जसं की आपण पाहिलं बॅक्टेरिया पाहिलं, त्याच्यानंतर ज्या ब्ल्यू ग्रीन अल्गीज असतात त्या पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, त्याच्यानंतर ॲनिमल्समध्ये अमीबा पॅरामोशियम हे काय आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय दिसतं, हे अमायटॉसिस किंवा डायरेक्ट डिव्हिजन आपल्याला तिथे झालेले दिसते. त्याच्यानंतर जे ॲबनॉर्मल सेल्स असतात, ओके, ज्याच्यामध्ये काही बिघाड झालेला आहे, ज्या सेल नॉर्मल नाही आहेत, अशा सेल्समध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, डायरेक्ट डिव्हिजन झालेलं दिसतं. त्याच्यानंतर ओल्ड सेल्स जे आहेत म्हणजे खूप जुन्या ज्या सेल्स आहेत तिथे पण आपल्याला काय दिसतं, डायरेक्ट डिव्हिजन झालेलं दिसतं. त्याच्यानंतर फिटल मेम्ब्रेन सेल्स आहेत, ओके, फिटल मेम्ब्रेन सेल्स म्हणजे कोणत्या, ह्याचे फिटल मेम्ब्रेन सेल आहेत हे काय आहे, इट इज द असोसिएटेड विथ द विथ डेव्हलपिंग फिटस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे फिटसच्या बाजूला जी मेम्ब्रेन असते त्याला फिटल मेम्ब्रेन म्हणतात. तर या फिटल मेम्ब्रेनमधले सेल्ससुद्धा डिव्हिजन कसं होतं, त्यांचं डायरेक्ट डिव्हिजन होत असतं. त्याच्यानंतर सेकंड जे आहे दॅट इज द मायटॉसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन. नेक्स्ट जे टाईप ऑफ डिव्हिजन आहे दॅट इज द मायटॉसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन. तर मायटॉसिसमध्ये काय होतं की सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल. ओके, तर इथे सेलचं डिव्हिजन होतं ज्याच्यामुळे काय होतं की सिमिलर डॉटर्स, दोन सिमिलर डॉटर सेल तिथे तयार होतात आणि क्रोमोझोम नंबर्स रिटेन सेम ॲज द पॅरेंट सेल. म्हणजे पॅरेंट सेलमध्ये जेवढे क्रोमोझोमचा नंबर असेल तेवढाच या दोन डॉटर सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच क्रोमोझोमचा नंबर काय होतो, रिटेन होतो, म्हणजे जसाच्या तसाच राहतो पॅरेंट सेलच्या आईने. त्याच्यानंतर इट ऑकर्स इन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल. तर हे जे मायटोसिस आहे या दोन्ही सेल्समध्ये ऑकर होतं, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेलमध्ये. ओके, हॅप्लॉइड म्हणजे काय, हॅप्लॉइड सेल कोणाला म्हणू आपण, हॅप्लॉइड सेल जिथे काय असतं की सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतात त्याला काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड म्हणतो. म्हणजे काय, इथे काय असतं, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स असतात त्याला हॅप्लॉइड म्हणतो. आणि डिप्लॉइड सेल कोणाला म्हणतो आपण, की जिथे काय टू कॉपीज ऑफ ईच क्रोमोझोम आहे त्याला काय म्हणतो आपण, डिप्लॉइड सेल म्हणतो. ओके, म्हणजे काय, हॅप्लॉइडमध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात आणि डिप्लॉइड म्हणजे काय मध्ये काय असतात की प्रत्येक क्रोमोझोमचा डबल सेट तिथे असतो, दे आर कॉल्ड एज अ डिप्लॉइड सेल. तर हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल या दोन्हीमध्ये काय दिसतं आपल्याला, मायटॉसिस किंवा इनडायरेक्ट डिव्हिजन झालेलं आपल्याला तिथे दिसतं. त्याच्यानंतर इन हनी बीज ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड अनफर्टिलाइज्ड एग बाय मायटॉसिस. या हनी बीज जे असतात म्हणजे मधमाशींमध्ये आपल्याला जे ड्रोन्स दिसतात, ड्रोन्स म्हणजे काय आहेत, दे आर द मेल हनी बी आहेत. ओके, ड्रोन्स म्हणजे काय, मेल हनी बीज आहेत. त्यांच्यामध्ये हे जे हे कशाने डेव्हलप होतात, फ्रॉम द हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एगनी तयार होतात. म्हणजे तिथे फर्टिलायझेशन झालेलं नसतं एगचं, पण कशाने तयार होतात ते, मायटॉसिसनी हे जे ड्रोन आहेत हे तयार झालेले दिसतात. त्याच्यानंतर इन मार्केन्शिया, मार्केन्शिया काय आहे, एक ब्रायोफाइट आहे. ओके, तर या हे मार्केन्शियामध्ये काय दिसतं आपल्याला की हॅप्लॉइड स्पोर्स तिथे तयार झालेले दिसतात अंडर गो मायटॉसिस. हे जे हॅप्लॉइड स्पोर आहेत म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे तिथे, ते त्यांचं काय होतं, मायटॉसिस होतं. म्हणजे हे मायटॉसिस इनडायरेक्ट डिव्हिजन होतं आणि त्याच्यानंतर इट डेव्हलप्स इन टू द गमिटोफाइट आणि त्याच्यानंतर तिथे काय तयार होतो, गमिटोफाइट तिथे तयार होतो. म्हणूनच गमिटोफाइटला काय म्हटलेलं आहे, हॅप्लॉइड म्हटलेलं आहे, कारण की हे कशापासून तयार झालेलं आहे, हॅप्लॉइड स्पोर्सपासून तयार झालेलं आहे गमिटोफाइट. त्याच्यानंतर मायटॉसिस ऑकर्स इन टू स्टेजेस दॅट इज द कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. तर मायटॉसिस दोन स्टेजेसमध्ये होतं, दॅट इज द कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, फॉर दॅट इज द डिव्हिजन ऑफ द कशाला म्हणतो आपण, कॅरिओकायनेसिस कशाला म्हणतो आपण, की जिथे काय होत आहे, डिव्हिजन ऑफ द न्यूक्लिया होत आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन होत आहे आणि टू डॉटर न्यूक्लिया तिथे तयार होतात त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस म्हणतो, कशाला म्हणतो, डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम जिथे होतं त्याला म्हणतो आपण सायटोकायनेसिस म्हणतो. ओके, तर या मायटॉसिसमध्ये दोन स्टेजेस होतात, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. तर आपल्याला हे जे मायटॉसिस आहे हे आपल्याला नंतर डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्याचे जे फेजेस आहेत वेगवेगळे, दॅट इज द फर्स्ट जे आहे कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसमध्ये येतं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके, त्याच्यानंतर सायटोकायनेसिस तिथे होत असतं. म्हणजे हे
हे जे मायटोसिस आहे हे आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. त्याच्यानंतर थर्ड जे टाइप ऑफ सेल डिव्हिजन आहे दॅट इज द मियोसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. मियोसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. आता मियोसिस कोणाला म्हटलं जातं? ही मियोसिस आहे इन दिस अ डिप्लॉइड सेल डिवाइड्स टू फॉर्म फोर हॅप्लॉइड डॉटर सेल. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की जी डिप्लॉइड सेल आहे म्हणजे काय, जिथे काय डबल सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत ती डिप्लॉइड सेल डिवाइड होते आणि तिथे काय तयार होतात, चार म्हणजे फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्स तिथे तयार होत आहेत. म्हणजे चार म्हणजे मायटोसिसमध्ये दोन डॉटर सेल होत आहेत तर इथे किती होतात, फोर हॅप्लॉइड सेल तयार होत आहेत. म्हणजे डिप्लॉइडचं कन्वर्शन कशात झालेलं आहे, हॅप्लॉइड म्हणजे हाफ सेट ऑफ क्रोमोझोममध्ये झालेलं आहे. म्हणजे काय की सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतात प्रत्येक चार सेलमध्ये. ओके, विच हॅव हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम ॲज प्रेझेंट इन द पॅरेंट सेल. पॅरेंट सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम असतील त्याच्या हाफ नंबर क्रोमोझोम्स कशामध्ये असतात, या फोर हॅप्लॉइड डॉटर सेल्समध्ये असतात. ओके, त्याच्याचमुळे हेन्स दिस मियोसिस इज नोन ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. म्हणूनच या मियोसिसला काय म्हटलेलं आहे, दॅट इज द रिडक्शनल डिव्हिजन म्हटलेलं आहे. कारण की डिप्लॉइड सेलचं रिडक्शन होऊन कशात झालेलं आहे, हॅप्लॉइड सेलमध्ये रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे क्रोमोझोमचं रिडक्शन झालेलं आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम इथे रिड्यूस झालेले आहेत. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, रिडक्शनल डिव्हिजन म्हटलेलं आहे मियोसिसला. देन इट ऑकर्स ओनली इन द रिप्रोडक्टिव्ह सेल्स ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द गमेट. हे जे रिडक्शनल डिव्हिजन आहे किंवा मियोसिस आहे ही कुठे कुठे होत असते, नेहमी फक्त रिप्रोडक्टिव्ह ज्या सेल्स असतात त्या गमेट्सचे जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स असतात त्याच्याचमध्ये ही मियोसिस होत असते. त्यानंतर सेल्स इन विच मियोसिस टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज अ मियोसाइट्स. म्हणजे ज्या सेल्समध्ये मियोसिस होतं त्या सेल्सला काय म्हटलं जातं, मियोसाइट्स म्हटलं जातं. नाउ प्रोसेस ऑफ मियोसिस इन्क्लूड्स फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, इंटरकायनेसिस अँड सेकंड मियोटिक डिव्हिजन. तर मियोसिसमध्ये काय होतं की पहिल्यांदा फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होते, त्याच्यानंतर इंटरकायनेसिस होते आणि त्याच्यानंतर सेकंड मियोटिक डिव्हिजन तिथे होत असते. ओके, त्याच्यानंतर ही जी टर्म आहे मियोसिस, द टर्म मियोसिस इज कॉइन्ड बाय कोणी दिलेली आहे, जे बी फार्मरनी दिलेली आहे इन 1905 मध्ये. 1905 मध्ये जे बी फार्मरनी मियोसिस ही टर्म सांगितलेली आहे किंवा रिडक्शनल डिव्हिजन ही टर्म सांगितलेली आहे. ओके, नाव दीज आर द थ्री टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, दॅट इज द अ मायटोसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन, सेकंड इट इज द मायटोसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन, थर्ड इट इज द मियोसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द मायटोस इन डिटेल, मायटोसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन इन डिटेल. ओके, थँक्यू.